विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा बदलत्या अभ्यासक्रमानुसार अर्थशास्त्रामध्ये निर्देशांक या प्रकरणामध्ये असलेले भारान्वित किंमत निर्देशांक या संदर्भात आपण या टॉपिकमध्ये चर्चा करणार आहे. ॲटिन लास्पेरचा आपल्याला एक भारान्वित किंमत निर्देशांक कसा सोडवायचा या संदर्भात आपण चर्चा करणार आहे. हाच भाग एस वाय बी कॉमला इंडेक्स नंबरमध्ये आहे की लास्पेअर प्राईस इंडेक्स नंबर. आता याच्यामध्ये लास्पेअर हा जर्मन अर्थतज्ञ होता. 1834 ते 1913 पर्यंत त्याची कारकीर्द होती. याने बेस इयर जे मूळ पायाभूत वर्ष आहे त्याची जी नगसंख्या आहे, कारण जर भारान्वित किंमत निर्देशांक कॅल्क्युलेट करायचा असेल तर सर्वसाधारणपणे आपल्याला जे पायाभूत वर्षामध्ये ज्या नगसंख्या आहेत त्यांचाच आधार घेऊन त्यांनी इथं पायाभूत निर्देशांक कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो किंवा त्याला लास्पेअर प्राईस इंडेक्स नंबर असं म्हटलं जातं. हा इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे, एल ई म्हणजे लास्पेअर, P01 इज इक्वल टू समेशन P1Q0 अपॉन समेशन P0Q0 इंटू 100. म्हणजे ज्या की इथं कमॉडिटी दिलेली आहे आपल्याला, ABCD चार कमॉडिटी दिलेत, म्हणजे चार वस्तू दिलेत. 2015 प्राईस क्वांटिटी, 2015 प्राईस आहे 20, 10, 40, 30, ठीक आहे. आणि 2015 जी क्वांटिटी दिल्या ती 4, 5, 8, 4 या पद्धतीनं आहे. आणि 2020 प्राईस दिलेली आहे 30, 20, 60, 40. क्वांटिटी दिल्या 6, 8, 5, 4. आता सर्वप्रथम आपल्याला या कॉलममध्ये किंवा या प्रॉब्लेममध्ये आपल्याला P1 आणि Q1 या गोष्टी डिफाईन करायच्या आहेत. आपला जो पहिला फॉर्म्युला होता की बेस इयर जे आहे, पायाभूत वर्ष जे आहे, जे घडून गेलेलं वर्ष आहे त्याला आपण झिरो समजतो. म्हणजे 2015 हे झिरो इयर, म्हणजे बेस इयर झालं, त्याला आपण झिरो समजू. आणि 2020 हे करंट इयर आहे, त्याला वन समजू. म्हणजे P0 आणि Q0 व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, P1 आणि Q1 व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाल्या. आता फॉर्म्युल्यामध्ये जो आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे किंवा फॉर्म्युला जो दिला आहे तो काय आहे, एल ई ए लास्पेअर प्राईस इंडेक्स नंबर, एल ई ए P01 इज इक्वल टू समेशन P1Q0. म्हणजे इथं आपल्याला दुसरा तिसरा कॉलम तयार करावा लागेल की P1 आणि Q0 गुणाकार, म्हणजे P1 आणि Q0 गुणाकार. P1 या ठिकाणी किती आहे, P1 30, हे P1 30 आणि Q0 गुणाकार म्हणजे 4 × 30 = 120, 5 × 20 = 100, 8 × 6 = 60, 480, 4 × 40 = 160. आता आपल्याला काय पाहिजे, P0 आणि Q0 गुणाकार. P0 आणि Q0 गुणाकार म्हणजे काय, 20 × 4, 20 × 4 = 80. पन्नास, 10 × 5 = 50, 40 × 8 = 320, 320, 30 × 4 = 120. या पद्धतीनं आपण P1 आणि Q0 गुणाकार केलेला आहे. P1 या ठिकाणी 2020 प्राईस कॉन्टेक्ट प्राईस कॉलम 30, 20, 60, 40 आणि Q0 आहे 4, 5, 8, 4 म्हणजे 3 × 12 = 120, 5 × 20 = 100, 68 × 48 = 480 आणि 40 × 4 = 160. या पद्धतीने आपण तिथं त्याची टोटल घेतलेली आहे. त्यानंतर आपण P0 आणि Q0 कॅल्क्युलेशन केलं, म्हणजे 2015 तो बेस इयर आहे त्याच्यामधचा प्राईस, त्याचाच गुणाकार, 20 × 4 = 80, 10 × 5 = 50, 40 × 8 = 320, 30 × 4 = 120. या पद्धतीने आपण त्याचा गुणाकार करून घेतला. इथं आपल्याला याची टोटल घ्यायची आहे. या टोटललाच म्हटलं जातं समेशन P1Q0. आता याची टोटल किती आहे,
ए टोटल करून घेऊया 220 860 120 प्लस 100 प्लस 480 प्लस 160 याची टोटल आली 860 समेशन P0 Q0 याची टोटल किती त्या कॅल्क्युलेट करू 130 130 250 250 आणि ते 300 570 जे या पद्धतीने आपल्याला त्याचा टोटल मिळाला आता दिलेल्या या ज्या किमती आहेत त्या फॉर्म्युला मध्ये आपण टाकूया म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन काय आहे ते क्लियर करता येईल म्हणजे इथे पहा LA P01 इज इक्वल टू समेशन P1 Q0 छेद समेशन P0 Q0 इनटू 100 आता समेशन P1 Q0 ची टोटल किती आहे तर 860 860 भागिले 570 गुणिले 100 याचा आंसर किती येते ते बघूया ८६० ÷ ५७० ÷ १०० ११५०.८७% हे त्याचं काय असेल आन्सर आहे या पद्धतीने आपण लास्ट फेअरचा प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करू शकतो परत एकदा आपण रिपीट करून बघूया की ही पद्धत किंवा ही सिस्टीम नक्की एक्झॅक्टली कशा पद्धतीने काम करते ॲटिन लास्पेअर हा जर्मन अर्थतज्ञ होता 1834 ते 1913 दरम्यान त्याची कारकिर्द होती वेटेजड प्राइस इंडेक्स नंबर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हे जगाला सर्वप्रथम यांनी स्पष्ट करून दिले त्यांनी बेस इयरच्या जी नगसंख्या आहेत क्वांटिटी हा पायाभूत किंवा मूलभूत आधार मानलेला आहे किंवा बेस मानला आहे आणि त्याला सगळ्यात जास्त महत्त्व देऊन त्यांनी या फॉर्म्युल्याची निर्मिती केलेली आहे त्या फॉर्म्युला असा आहे LA म्हणजे लास्ट पेअर P01 इज इक्वल टू म्हणजे प्राइस इंडेक्स नंबर इज इक्वल टू समेशन P1 Q0 डिवायडेड बाय समेशन P0 Q0 इंटू 100 हा फॉर्म्युला त्याने डेव्हलप केलेला आहे आता याच्यामध्ये जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ते एक्झाम्पल कशा पद्धतीचं होतं तेही आपण परत एकदा बघूया कमोडिटी आपल्याला दिलेल्या आहेत म्हणजे वस्तू दिलेल्या आहेत A, B, C, D या चार वस्तू दिलेल्या आहेत 2015 हा साल दिले त्याची प्राईस आणि क्वांटिटी पी आणि क्यू पी म्हणजे प्राईस क्यू म्हणजे क्वांटिटी किंमत आणि नगसंख्या असं दिलेलं आहे मग 2015 जी प्राईस कॉलमची प्राईस दिलेली आहेत एची आहे 20 डीची आहे 10 सीची आहे 40 आणि डीची आहे 30 आता त्या किमतीला ते किती नग खरेदी करत होते तर त्याची क्वांटिटी दिलेली आहे 4, 5, 8 आणि 4 या पद्धतीने 2015 माहिती दिलेली आहे 2020 माहिती कशी दिलेली आहे की 2020 प्राईस दिलेली आहे 30, 20, 60, 40 आणि त्याच किमतीला ते किती नग खरेदी करायचे वस्तूचे 6, 8, 5, 4 या पद्धतीचं हे बेसिक एक्झाम्पल होतं आपण इथून पुढचा भाग कॅल्क्युलेशनसाठी घेणार आहे म्हणजे या लास्ट पेअरच्या किंमत निर्देशांकामध्ये आपल्याला समेशन P1 Q0 म्हणजे P1 आणि Q0चा गुणाकार आपल्याला घ्यायचा आहे आता P1 कसं कुठल्या वर्षी वापरलं जातं जे चालू वर्ष आहे त्याला आपण ऑलवेज 1 समजतो म्हणजे कायम एक मानलं जातं आणि जे पायाभूत वर्ष आहे जे घडून गेलेलं वर्ष आहे 2015 त्याला आपण काय म्हणतो मूळ वर्ष मग त्याला आपण 0 समजतो म्हणजे 2015 जे प्राईस आणि क्वांटिटी कॉलम आहेत ते झाले P0 आणि Q0 आणि चालू वर्षाचे जे प्राईस आणि क्वांटिटी कॉलम आहेत ते झाले P1 आणि Q1 या पद्धतीनं हा एक भाग आपला क्लिअर झाला आता आपल्याला काय करायचं आहे P1 आणि Q0 याचा गुणाकार घ्यायचा आहे आता P1 म्हणजे कोणता कॉलम 2020 प्राईस कॉलम गुणिले कशाचा 2015 क्वांटिटी कॉलम म्हणजे
P1 2020 price आणि Q0 2015 ची क्वांटिटी यांचा गुणाकार घ्यायचा. म्हणजे इथं पहा, P1 कॉलम आहे 30 गुणिले 4, कारण Q0 चा कॉलम इथं आहे, 30 गुणिले 4 या कॉलम मध्ये आलं 120, 20 गुणिले 5 या कॉलम मध्ये आलं 100, 60 गुणिले 8 480 या कॉलम मध्ये आलं, 40 गुणिले 4 160 या कॉलम मध्ये आलं. त्याच पद्धतीने आपण काय करायचं आहे, P0 आणि Q0 चा गुणाकार. P0 आणि Q0 कुठं मिळणार आहे आपल्याला, 2015 ची जी किंमत आहे त्या तिथं मिळणार आहे. म्हणजे आपण त्या पहिल्या कॉलम मध्ये जाऊ, 2015 च्या तिथं 20 गुणिले 4 80, 10 गुणिले 5 50, 40 गुणिले 8 320, 30 गुणिले 4 120. म्हणजे या पद्धतीने आपण प्रत्येक घटकांचा P1 आणि Q0 P0 Q0चा गुणाकार करून घेतला, ते कॉलम मध्ये मांडलं. आता आपल्याला काय पाहिजे, समेशन P1 Q0. समेशन P1 म्हणजे काय, या कॉलमची बेरीज, म्हणजे हे समेशन किती आहे, 860. समेशन P1 Q0 860. समेशन P0 Q0 पाहिजे, त्यामुळे हा जो आपण कॉलम बनवला आहे त्याची टोटल 80 अधिक 50 अधिक 320 अधिक 120 या कॉलमची टोटल आली 570. आता दिलेल्या या ज्या काही किमती आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत, या किमती आपल्याला कुठे घ्यायच्या आहेत, फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या आहेत. या म्हणजे LAP01 इज इक्वल टू समेशन P1 Q0 डिवायडेड बाय समेशन P0 Q0 इंटू 100. आता त्या किमती आपण टाकूया, आपल्या समेशन P1 Q0 किती आहे, 860, आणि समेशन P0 Q0 किती आहे, 570. म्हणजे 860 भागिले 570 गुणिले 100 बरोबर 150.87. या पद्धतीनं आपण लास्ट फेअरचा प्राईस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करू शकतो, किंमत निर्देशांक कॅल्क्युलेट करू शकतो. भारान्वित किंमत निर्देशांक ही लास्ट फेअरनं याच्यामध्ये मूळ वर्षाच्या ज्या नगसंख्या आहेत त्याला अधिक महत्त्व दिलेलं आहे, त्यामुळं हा या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि 12वीच्या आणि SYBCOMच्या सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. धन्यवाद.